अश्लील हातवारी करून लावणीच्या नावाखाली अश्लीलता केली जात असल्याचा आरोप नृत्यांगना गौतमी पाटील यांच्यावर होत आहे. सांगली जिल्ह्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम उधळून लावण्याचा सुद्धा इशारा काही संघटनांनी दिला होता. चौफेर टीका झाल्यानंतर गौतमी पाटीलचा सांगली जिल्ह्यातील नांद्रे येथील शो शांततेत सादर झाला. या कार्यक्रमात अश्लील हातवारी न करता सरळ लावणी गौतमी पाटीलने सादर केली आहे. यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती, मात्र गौतमीवर होत असणाऱ्या टीकेमुळे महिला वर्गाने या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. नांद्रे येथील कार्यक्रम कोणत्याही वादाविना आणि शांततेत पार पडला, मात्र टीकाकारांनी माझ्यावर टीका करावी पण मी काहीही चुकीचं करत नाही असा खुलासा गौतमी पाटीलने कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिलाय. आणि राहिला आमचा कार्यक्रम खूप छान झाला आजचा. सांगलीत माझा पहिलाच कार्यक्रम होता, खूप छान झालाय. आणि राहिलं विरोधकांचं, तर मला कोणालाही काही बोलायचं नाहीये. जो त्याच्या त्याच्या विचाराने बोलतो, आज माझ्या विरोधात जे लोक आहेत त्यांना मी नाही पटत, तर ते काय त्यांना वाटतं ते बोलतात, मला कोणाबद्दल काही नाहीये. आता कार्यक्रम तर झालाय आणि कार्यक्रम खूप छान झालाय. सांगलीत फर्स्ट टाइम, पहिलाच कार्यक्रम असा आमचा. कार्यक्रम खूप छान झाला, आम्ही पण खूप एन्जॉय केलाय, पब्लिकने पण खूप एन्जॉय केलंय. आता कोणाचे विचारते, मी पहिले पण बोलली आहे की मी चुकत नाहीये, मी चुकले तर मला बोला.